कौतुकच करायला हवं. काय बुद्धी आहे त्यांच्याकडे. महाबुद्धी दामोदर शास्त्रींचा विजय असो. महाबुद्धी दामोदर शास्त्रींचा विजय असो. दामोदर शास्त्रीजी, आपली न्यायप्रियता, तत्वनिष्ठता आणि चातुर्य लक्षात घेता आपणच या राज्याचा न्यायमूर्ती पद स्वीकारलत तर पूर्ण राज्यासाठी ही आनंदाची गोष्ट असेल. हो हो राजेश्वर, ह्या राज्याचा न्यायमूर्ती होणं माझ्यासाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे. मी ही जबाबदारी कर्तव्यनिष्ठ आणि पूर्ण निष्ठेने निभावेन. दामोदर शास्त्रीजींचा विजय असो. दामोदर शास्त्रीजींचा विजय असो. पाहिलत गुरु, खर तर सर्वात बुद्धिमान तुम्ही आहात, पण ही गोष्ट कोणाच्या लक्षात आली तर ना. ठीक आहे चपट गंजू, ठीक आहे. आता या दामोदर शास्त्रीच्या नाकी नऊ नाही आणले तर मी तुझा गुरु नाही. हो सेनापती जी. जी महाराज. दामोदर शास्त्रीजींना राज दरबारीची न्यायमूर्ती पदाची खास पगडी परिधान करावी लवकर. हो महाराज. अरे वा वा दामोदर शास्त्री, राज दरबाराची खास पगडी. वा वा वा, आजचा दिवस तर खूप चांगला दिवस आहे तुमच्यासाठी. वा. हो हो महाराज, मला क्षमा करा, पण आपण मला ही खास पगडी घालण्याऐवजी माझी हीच पगडी घालण्याची परवानगी द्यावी. परंतु असं का दामोदर शास्त्रीजी? हे पहा महाराज, ही पगडी मला माझ्या पूर्वजांकडून मिळाली आहे. ही पगडी घातल्यानंतर मी अधिक उत्तमतेने न्याय करू शकतो असा माझा विश्वास आहे. आणि जोपर्यंत न्याय द्यायची माझी क्रिया चालू असते तोपर्यंत माझी ही पगडी मी जरा तिरकी ठेवतो अशी. काय होणार आहे त्याच्यामुळे? गुरु हे काय नाटक आहे? हा न्यायमूर्ती आहे का कोणी जादूगार? महाराज, महाराज हा तर राज दरबाराच्या पगडीचा अपमान आहे महाराज. नाही नाही महाराज, आपल्यासाठी न्याय व्यवस्थित होणं महत्वाचं आहे. जर असंच असेल तर राजदरबाराची पगडी कोणालाही परिधान करायला द्यावी आणि करू द्यावं न्यायाचं का? नाही नाही दामोदर शास्त्रीजी, तुम्ही तुमची पगडी घालूनच काम करा. तुमच्या हितातच पूर्ण राज्याचं हित आहे. दामोदर शास्त्रीजींचा विजय असो. बोला, आज कोणाची फरियाद आहे? आपण कोण आहोत? महाराज मी जमुना शेठ. महाराज माझ्या मुलीचं पुढच्या महिन्यात लग्न आहे. तिच्या लग्नासाठी मी थोडं धन जमा केलं होतं. काल रात्रीच मी सगळं एकत्र करून माझ्या तिजोरीत ठेवलं होतं. पण आज सकाळी पाहिलं तर माझं धन तिजोरीत नव्हतं. महाराज मी काय करू? मी तर उद्ध्वस्त होऊन जाईन. दामोदर शास्त्रीजी, आता सोडवा तुमचा पहिला प्रश्न. धन्यवाद महाराज. नमस्कार जमुना शेठ, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमचा कुणावर संशय आहे का? दामोदर शास्त्रीजी, हे माझे चार नोकर आहेत. माझं कुटुंब आणि हे चार यांच्याशिवाय घरात आणि कोणीच नव्हतं. तसा माझा तर यांच्यावरच संशय आहे. पाहिलं गुरु, त्यांनी त्यांची पगडी वाकडी केली. तू गप्प बस चपट गंजू.
हा प्रश्न तर प्रश्नच राहणार आहे. मग मी चौघांनाही विचारलं पण कोणीही काही केल्या कबूल करत नाहीये. महाबुद्धी माझी मदत करा. गुरु मी तर म्हणतो चोर या चौघांमध्ये नाहीच आहे मुळी. कस? अहो गुरु, चोर जर या चौघांपैकी असता तर आपली चोरी कबूल तर केली असती ना. बंद कर तुझं बोलणं, नाहीतर अशी एक ठेवून देईन ना. चोर स्वतःच कसं कबूल करेल की त्यांनी चोरी केली म्हणून? अरे हो, आजकाल तर प्रामाणिकपणाचे दिवसच नाहीत. चोर पण आता आपल्यासारखे झाले आहेत ना गुरु. अरे गप्पा काळते. महाराज, माझ्याकडे ही एक चमत्कारी अंगठी आहे. चमत्कारी अंगूठी? होय, मला ही अंगठी माझ्या वडिलांनी दिली होती आणि त्यांना त्यांच्या वडिलांनी, त्यांना त्यांच्या वडिलांनी. मला असं म्हणायचंय की ही अंगठी पारंपरिक आहे. असं? हो महाराज, आणि हिचं वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा कोणी चोर चोरी करतो आणि ही अंगठी बोटामध्ये घालतो तेव्हा ती अंगठी आपोआप प्रकाशित होते. अरे असं कसं? बापरे, पगडी घालावी लागणार गुरु. अंगठी घालावी लागणार. याची पगडी चमत्कारी, याची अंगठी चमत्कारी. मला वाटत नाही की हा चोर पकडला जाईल. गुरु आता आपण कधी चोरी नाही करायची, नाहीतर हा आपल्याला सुद्धा अंगठी घालेल. चुप चुप चुप. बरं ऐका, आता तुम्ही चौघांनी एक एक करून या थैलीत ठेवलेली अंगठी घाला. ज्या कोणाच्या बोटात अंगठी प्रकाशित होईल तो चोर असेल. वा, काय चमत्कारी अंगठी आहे ही. चपट गंजू. अब काय म्हणतोय, चमत्कारी अंगठी आहे हा. नक्की फसणार. काय शास्त्रीजी, अंगठी तर प्रकाशित नाही झाली, याचा अर्थ काय होतो? आता पाहतो महाराज. आता तुम्ही चौघांनी मला तुमचं ते बोट दाखवा ज्यात तुम्ही ही अंगठी घातली होती. महाराज हा चोर आहे. नाही, मी चोरी नाही केली महाराज. सर्वांनी पाहिलं आहे, ती अंगठी तर प्रकाशित नाही झाली. हो हो हो, मी पण पाहिलंय महाराज. हा तर सरळ सरळ अन्याय आहे महाराज. हे बघ, चोर तर तूच आहेस. गुपचूप तुझा गुन्हा कबूल करतोस की तुला हत्तीच्या पायाखाली तुडवू आता. सेवक पकडा याला. नाही नाही, मला हत्तीच्या पायाखाली नका तुडवू. मीच चोरी केली आहे, मीच चोरी केली आहे महाराज, मीच चोरी केली आहे. असं काय बोलतो, हा वेड लागलाय का याला? त्याने कबूल केलं. काय गजोधर, तू चोर आहेस. हो मालक, मला माफ करा, मी तुमचा विश्वासघात केला आहे. पण काल रात्री तुमच्याकडे एवढं धन पाहून माझं विचार बिघडले. काल रात्री मी तुमच्या जवळची तिजोरीची चावी चोरली आणि धन चोरलं आणि रात्रीतच ते माझ्या घरी पोहोचवलं. मला माफ करा महाराज, मला माफ करा, माफ करा महाराज. जमुना सेठ ना, सगळं धन आताच्या आता परत कर. आणि दामोदर शास्त्री, त्याला सर्वात कडक शिक्षा द्या, म्हणजे नंतर कधीही कोणी असं वागणार नाही. परंतु एक गोष्ट तर सांगा दामोदर शास्त्रीजी. कोणती महाराज? तू
तुम्ही त्या चोराला कसं ओळखलं? ती चमत्कारी अंगठी तर प्रकाशितच झाली नाही. महाराज, खर तर ही अंगठी चमत्कारी नाहीच आहे. काय महाराज, खर तर या अंगठीला एक छेद आहे ज्याने अंगठी घालताच जखम होते. मला माहित होत ही अंगठी चमत्कारी आहे हे कळल्यावर खरा चोर ही अंगठी घालणारच नाही म्हणून म्हणूनच मी त्यांना थैलीत अंगठी घालायला सांगितलं आणि माझा विचार बरोबर सिद्ध झाला. जो चोर होता त्याच्या बोटावर कोणतीच जखम नव्हती कारण त्याने अंगठी घातलीच नव्हती. अरे वा, फारच चांगलं. अरे वा दामोदर शास्त्री जी, तुम्ही तर आज कमालच केलीत. हे घ्या, तुमच्या या कामाबद्दल मी तुम्हाला ही हिऱ्याची अंगठी बक्षीस म्हणून देतो. धन्यवाद महाराज. गुरु, महाबुद्धी दामोदर शास्त्रींचा विजय असो.